नमस्कार, जय महाराष्ट्र। मी नितीन माधव। पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडीत 20 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया शेतीमित्र 20 ला। भारतीय कृषी संशोधन परिषदेनं वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी, महात्मा फुले राहुरी, डॉक्टर पंजाबराव देशमुख अकोला आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत दापोली या चारही कृषी विद्यापीठांना पुढील 2 वर्षांच्या कालावधीसाठी अधिस्वीकृती बहाल केली आहे। या विद्यापीठांची अधिस्वीकृती मे 2015 स्थगित करण्यात आली होती। राज्यातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिल्यानं पंतप्रधान पीक विमा योजनेत देशभरात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आलेला आहे। या योजनेत राज्यातील 67 लाख शेतकऱ्यांनी 17,000 कोटी रुपयांचं विमा संरक्षण काढलेलं आहे। शासनाच्या पशुधन विमा योजनेतून पशुधन विमा उतरवण्यासाठी सातारा जिल्ह्यानं विभागात प्रथम क्रमांक पटकावलाय। प्रत्येक लाभार्थीला 5 मोठ्या जनावरांचा विमा उतरवता येणार होता। पशुधन विम्याची प्रभावी अंमलबजावणी करत 6,073 जनावरांना विम्याचं संरक्षण देण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांकडे 500 आणि 1,000च्या जुन्या नोटा असल्यानं अकोल्यात महाबीजच्या वितरकांनी बियाणे विक्री बंद केली होती, परंतु आता मुख्य सचिवांच्या हस्तक्षेपानंतर महाबीजनं तात्काळ जुन्या नोटा स्वीकारून 15 डिसेंबरपर्यंत बियाणे विक्री सुरू ठेवावी असे आदेश देण्यात आलेले आहेत। मनमाडच्या नामपूरमध्ये शेतकऱ्यांना चक्क 30 पैसे किलोच्या भावानं कांदा विकावा लागल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे। कांद्याला मातीमोल भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांनी रस्त्यावरच कांदा फेकत आपली नाराजी व्यक्त केली। शेतकरी नवव्यावसायिकांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावं, संपूर्ण व्यवहारात पारदर्शकता असावी या कारणांसाठी ई पशु हाट या संकेतस्थळाचा प्रारंभ नुकताच केला जातोय। केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग या संकेतस्थळाचं उद्घाटन करणार आहेत। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली हमाल मापाडी महासंघाच्या वतीनं मोर्चा आणि घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे। 28 नोव्हेंबरला पुण्यातील मार्केट यार्ड ते महात्मा फुले वाडा असा हा मोर्चा काढला जाणार आहे। पुनर्रचित हवामान आधारित फळपिका विमा योजनेअंतर्गत आंब्या बहरासाठी द्राक्ष केळी पेरू मोसंबी डाळिंब या फळपिकांचा विमा हप्ता भरण्यासाठी 26 नोव्हेंबर 2016 मुदतवाढ देण्यात आली होती। त्यानुसार बँकांनी शेतकऱ्यांची घोषणापत्र विमा कंपनीत सादर करण्यासाठी अंतिम मुदत जी आहे ती 16 डिसेंबर 2016 करण्यात आलेली आहे। फळं फुलं भाजीपाला आणि वैविध्यपूर्ण पिकांचा उत्पादनात देशानं आघाडी घेतली आहे। शेती आणि ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची ताकद अन्न प्रक्रिया उद्योगात आहे। राज्यातील अनेक कृषी समस्यांवर अन्न प्रक्रिया उद्योग हे उत्तर असल्याचं मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे। पुण्याच्या कार्यक्षम वापरासाठी ठिबक सिंचन आणि दर्जेदार उत्पादनासाठी उतीसंवर्धित केळी रोप लागवडीवर जळगावात भर दिला जातोय। परिणामी जमिनीची सुपीकता जपण्यासह लागवडीपासून सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करत केळी उत्पादनात वाढ होत असल्याचं जळगावात चित्र पाहायला मिळत आहे। भारतीय अन्न महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्रयत्नातून राज्यातील सर्वात मोठ्या गोदाम उभारणीसाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत। शेतीमाल साठवणुकीसाठी मोठं गोदाम अर्थात सायलो उभारण्यासाठी चाचपणी सुरू झाली। या प्रकल्पासाठी 32 कोटी खर्च अपेक्षित आहे। देशात एकाच दिवशी 2 लाख गायींना कृत्रिम रेतनाद्वारे गर्भधारणा घडवून आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे असा माग संकलन आणि गर्भधारणेचा प्रयोग प्रत्येक राज्यात दर 3 महिन्यांनी राबवण्याची शासकीय योजना असल्याचं वृत्त आहे। राज्यातील तलाठ्यांनी सामुदायिक रजा आंदोलन मागे घेतलंय। तलाठी मंडल अधिकाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली, त्यानंतर आंदोलन मागे घेतलं गेलं अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। तेलंगणा राज्यात पणन विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी आपला भाजीपाला ही योजना राबवण्यात येते आहे। त्याअंतर्गत राज्यात थेट शेतीमाल विक्रीची 21 केंद्र उभारण्यात आली।
त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा बाजार समितीतर्फे खरेदी संकलन प्रतवारीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। ऊस आणि आल्याचं अधिक उत्पादन घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यासाठी नुकताच पुण्यातील सकाळनगर इथं परिसंवाद पार पडला। यात कृषी सहाय्यक अंकुश सोनावले आणि कारेगाव तालुका कृषी अधिकारी SB साळुंके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। अहमदनगरमध्ये दुग्धशास्त्र विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने चारा व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यशस्वी दुग्ध व्यवसायासाठी पशुवैद्यकीय सेवा आणि चारा व्यवस्थापनासाठी हायड्रोपोनिक चारा आर्थिक क्रांती घडू शकेल असा निष्कर्ष यात काढण्यात आला। नोटाबंदीच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांना देण्यासाठी चलन उपलब्ध होत नसल्याने व्यापाऱ्यांनी द्राक्षासह डाळिंब खरेदीकडे हात आखडता घेतलाय। त्यामुळे भावात घसरण झालेली असतानाच 20,000 टन द्राक्ष बागांवर असल्याचं वृत्त आहे। पुण्यातील रमेश खदळकर या जिद्दी तरुणानं तीव्र दुष्काळात सुद्धा सेंद्रिय पद्धतीनं सीताफळ बाग फुलवली। स्वतःचं संकेतस्थळ सुरू करून आणि बॉक्स पॅकिंग करून सीताफळाचं प्रमोशन त्यांनी केलं। त्यानंतर मुंबई आणि दिल्लीचं मार्केट उत्तम दरानिशी त्यांनी काबीज केलेलं आहे। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम राज्यात जाणू लागला आहे। दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढतोय। गेल्या 24 तासात राज्यात सर्वात कमी 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नगर या ठिकाणी करण्यात आली। राज्याच्या उर्वरित भागातील किमान तापमान सरासरीच्या जवळपास असल्याचं हवामान खात्यानं कळवलेलं आहे। बाजारभाव या प्रकारे दोडकी प्रति क्विंटल सरासरी 5,000 रुपये, कारली प्रति क्विंटल सरासरी 2,000 रुपये, कोबी प्रति क्विंटल सरासरी 8,000 रुपये, फ्लावर प्रति क्विंटल सरासरी 1,100 रुपये आणि टोमॅटो प्रति क्विंटल सरासरी 8,000 रुपये, भेंडी प्रति क्विंटल 2,000 रुपये, तरी होत्या शेतीविषयक 20 बातम्या आपण पाहत आहे। जय महाराष्ट्र, नमस्कार।